सगळ्या पहिला हे ऑन करा. ठीक आहे आणि तुम्ही कुठे ठेवतो बघा. चालतं हे नळ कायम चालू ठेवायचं. बस जेव्हा जेव्हा पाणी लागते तेव्हा मशीन घेते ऑटोमॅटिक. ठीक आहे. चाल 7 kg मशीन आहे. 7 kg मशीन. 7 kg सुके कपडे एकावेळी तुम्ही धुवू शकतो. चालतं. ठीक आहे. 7 kg काय आपण काय वेट करत नाही, वजन करत नाही. 7 kg म्हणजे किती होतं? 7 माणसाचे कपडे एकावेळी तुम्ही टाकू शकतो. बेडशीट चादर वगैरे दोन असाल तुम्ही ते सिंगल बेडचं बेडशीट एकावेळी 4 चालू शकते. डबल तर 2 टाका. हां ठीक आहे. डबल तर 2 टाका. कपडे टाकताना चेक करून टाका जर टीशर्ट की लीक वाईन लेडीज कपडे नाही वगैरे घेतली तर टाकून. हे आता इथं प्रेस आहे बघ, डोर लॉकचं प्रेस करा. दरवाजा ओपन होते. हे रबरचं आतमध्ये टाकायचं कपडे. चालतं. ठीक आहे. हे रबरचं आतमध्ये. ठीक आहे. बाहेर नसावा. पूर्ण 8 टाका. कंपल्सरी डोर हे असं बंद करा. चालतं. तिथं पण ऑन बटन दिलं आहे. हे ऑन करा. टच पॅड आहे. ठीक आहे. तर असं डिस्प्ले येईल. हे अँटी क्लॉक वाज आहे. कसं पण खेळू शकतो तुम्ही. चालतं. याला काही लिमिट नाही आहे. हे फर्स्ट प्रोग्राम आहे बेबी केअर. लहान बाळाचं वगैरे कपडे असतील ना बेबी केअरमध्ये टाका. चालतं. ह्यामध्ये 2 प्रोग्राम एक्स्ट्रा होते आहेत. मेडिग्रीन्स आणि प्री वॉश. हे पावडरचं डिपार्टमेंट आहे तुमचं. चालतं. रेग्युलर वॉशात इथेच टाकायचं. हां. आता हे मी सांगितलं ना बेबी केअर. हां. प्री वॉश एक फंक्शन ॲड होते हे बघायचं. हां. लेट दिसते तर प्री वॉशमध्ये इथे थोडी पावडर इथे थोडी पावडर टाकायची. थोडी लिक्विड. हां. लिक्विड कम्फर्ट तुम्ही यूज करता असेल तर इथे मध्ये टाकायचं. ठीक आहे. दोन्ही एकदम टाकलं चालते का तसं? चालते की एकदम. आता मी कम्फर्ट रिन्सला घेते आणि वॉशला पावडर घेते नुसता. चालतं. रेग्युलर युजसाठी इथेच टाकायचं पावडर. प्री वॉश इन केस तुम्ही बेबी केअरचे वगैरे कपडे धुणार. बेबीज काय सांगून. ठीक. तर हे ह्यासाठी आहे. तर हे दोन्ही कंपार्टमेंट तुम्हाला यूज होते. ठीक आहे. तर किती कपडे टाकलं तुम्ही त्याच्यावर आहे. किती माणसं आहेत घरात? तिघं. तर कपडे किती पावडर लागते ना तेवढंच पावडर ह्यात टाकायचं. चॉक ह्याच्यात. ह्याच्यात. ठीक आहे. हे बेबी केअर आहे. हां. त्यामध्ये 2 फंक्शन एक्स्ट्रा होतात. मेडिग्रीन्स आणि प्री वॉश. हे काय वॉशमध्ये गरम पाणी होते. ठीक आहे. मेडिक्रीन्स म्हणजे बेबी केअर मध्ये फंक्शन मध्ये ना रिन्स मध्ये पण गरम पाणी होते आणि 2 वॉश होतो. त्याने स्किन केअर ज्या लोकांचं पावडरचं वगैरे एलर्जी वगैरे असतात ना स्किन केअर ठराविक एक पेशंटचं कपडे म्हणा तर स्किन केअर मध्ये टाका. त्याच्या वेटनुसार हे टायमिंग येणार होते. ज्युएल आहे. पिलो कवर्स ज्युएल पिलो कवर वगैरे जे असतात ना टाका. तर इझी केअर आहे. नाजूक कपडे थोडक्यात सिंथेटिक साडीज वगैरे असतील ना. हां. तर इझी केअर मध्ये टाका. मिक्स कपडे असतील दररोजचे मिक्स कपडे असतील ना तुमचे ह्यामध्ये टाका. चालतो. नंतर कॉटन लार्ज ह्यामध्ये तुम्ही बेडशीट चादर वगैरे जे असतील तर ह्यात टाकू शकतो. लई घाण असेल तर कपडे म्हणजे टाकायचं आणि मग चालू करायचं. हां. प्रोग्राम लावायचा नुसता. जे काय असेल तुमचे कपडे नुसतं प्रोग्राम लावा. कॉटन जीन्स वगैरे जे असतील एकावेळीची जीन्स तुम्ही 6 टाकू शकतो. जीन्स वगैरे जास्त असतो. कॉटन आणि कॉटन लार्ज सेम प्रोग्राम आहे. असं जीन्स आणि कपडे एकत्र किती टाकू शकतो आपण? मिक्स मध्ये टाकू शकतो. आता जीन्स समजा जीन्स एक 2 आहेत तर तुम्ही 3 माणसं आहेत ना. हां. चालते दररोज कपडे काय 2-3 चालतात जीन्स. चालतं. स्पोर्ट्स वेअर ट्रॅक सूट्स वगैरे जे असतील तर स्पोर्ट्स वेअर मध्ये टाका. एम्ब्रॉयडरी वर्क टेलिकट आहे. एम्ब्रॉयडरी वर्क टिकली वर्क साड्या ड्रेसेस असतील ना ते टेलिकट मध्ये टाका. वूल स्वेटरचं जे कपडे असतील वूल इंटेन्सिव 60 आहे. धागेचं वगैरे कपडे असेल ना चहाचं धाग वगैरे जे असतील तर इंटेन्सिव 60 हे 1 तासाचं प्रोग्राम आहे. ह्या साईडचं टायमिंग येत नाही. ह्या साईडचं ना कुठलं पण टायमिंग येत नाही. जी हे वेटनुसार आहे. वेट सेन्स करणार आणि टायमिंग येणार. आणि ह्या साईडचं जे प्रोग्राम आहे हे डिफॉल्ट आहे. ह्या वेळेमध्येच होणार तुमचं. ठीक आहे. स्पोर्ट्स वेअर म्हणजे मी आपण काय काय टाकू शकतो? ट्रॅक सूट्स वगैरे जे असतील मी युट्यूबवर बघितलेले शूज बी टाकतात. शूज टाकू शकतो पण कसं आहे घाण असतात शूज वगैरे. कॅनव्हसचे शूज वगैरे टाकू शकतो तुम्ही काय प्रॉब्लेम नाही. पण जे लेदरचे शूज वगैरे टाकू नका. नाही कॉन्व्हर्स. इंटेन्स 60 धागेचं वगैरे कपडे असतात ना ते इंटेन्स 60 आहे. समजा चहाचा वगैरे धाग असतील वगैरे ते इंटेन्स 1 तासाचा प्रोग्राम आहे. त्यानंतर आहे मशीनचं सगळ्यात कमी वेळेचा प्रोग्राम क्विक 30 आहे. हे क्विक 30 तुम्ही वापरू शकतो दररोजचे कपडे. हे मिक्समध्ये न वापरता हे तुम्ही हे मिक्स 1.5 तास जातं. समजा 1 तास 1.5 तास हे अर्धा तासात होतं तुमचं. त्यानंतर आहे समजा तुम्ही बाहेर धुवून घेतलंय वॉश केलंय मशीनमध्ये तुम्हाला रिन्स आणि स्पिन करायचं आहे. खांगाळून वाळून पाहिजे असेल तर रिन्स आणि स्पिन लास्ट प्रोग्राम. हे 18 मिनिटचा प्रोग्राम आहे. समजलं? मग ते
आपण क्विक 30 मिनिट टाकलं तर तेच सगळं वाळून तिन्ही येणार सायकल होतात. ओके कुठलं पण तुम्ही प्रोग्राम राहिलं तर वॉश रिन्स आणि स्पिन हे होणारच कंपल्सरी. नुसतं लास्ट प्रोग्रामला हे वॉश होणार नाही, रिन्स होणार आणि खंगाळणार आणि वाळून येणार. चालतं समजलं हे हो प्रोग्राम्स काय डाऊट काय नाही. आता इथे एक समजा तुम्ही बाहेर धुवून घेतलं मशीन हे कपडे, आता नुसतं मशीनमध्ये तुम्हाला ड्राय करायचं आहे सुकवायचं, तर जे बाहेर धुवून घेतलेले कपडे आहेत ना ते आत टाकायचं, ऑन करा इथं स्पिन म्हणून बटन दिलं एक प्रेस करा स्टार्ट करा. स्टार्ट झालं नुसतं स्पिनसाठी काय डाऊट आहे? लहान बाळ वगैरे आहेत घरात? नाही, त्यासाठी पॅनल लॉकसाठी जसं आपण मोबाईल लॉक करतो ना तसं लॉक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही कपडे लावलं क्विक 30 ऑन केलं, क्विक 30 लॉक केलं, स्टार्ट केलं तुम्ही स्टार्ट केलं समजा, हे दोन्ही मेडिग्रेन्स आणि प्री वॉश हे दोन्ही बटन एका वेळी प्रेस करायचं. टचचा प्रॉब्लेम आहे ते आता नवीन आहे ना. चल दाबलं काय पण चेंज करा तुम्ही, काही प्रेस करा काही होत नाही, परत सेम प्रोसेस अनलॉक करायसाठी. अनलॉक करून काय चेंजेस करायचे? हां आणि समजा आपलं काय तर चालू झालं आहे प्रोसेस आणि आपलं नंतर वाटवलं काय आणखी काय तर टाकायचं ॲड करायचं आहे. समजा वॉशमध्ये आता तुम्ही पाणी घ्यायला लागलं आहे, ॲड वॉश ह्या सिस्टीममध्ये ह्या मॉडेलला नाही आहे ॲड वॉश, तुम्ही स्टॉप करायचं. समजा एक डोर ओपन झालं तर टाकू शकतं, पण ह्यामध्ये ॲड वॉश नाही आहे सिस्टीम, दुसरं मशीन लावते ह्यात नाही ॲड वॉश. चालतं आणि हे दोघांचं एक्स्ट्रा काय ते इंजिन्स आणि क्रिस्कीर आहे. इंटेन्सिव्ह आता मी सांगितलं ना दाढीचा वगैरे कपडे असते, इन केस आता तुम्ही क्विक 30 हे एका तासाचं प्रोग्राम आहे, इंटेन्सिव्ह एका तास आहे, हे क्विक 30 अर्धा तास आहे. त्या क्विक 30 तुम्ही कपडे जे टाकताय त्या कपड्यामध्ये दाढीचा वगैरे दाढीचे कपडे असतील तर तुम्ही हे इंटेन्सिव्ह ॲड करू शकतो. 10 मिनिट एक्स्ट्रा होते, हे 30 मिनिटचं प्रोग्राम आहे, 40 मिनिट्स होणार. क्रिस केअर आहे, जेव्हा स्पिन होते तर 800 RPMला मशीन फिरतात तर कपडा विंकल्स पडतात, चुळबुळ्या होतात, ते कमी होऊ म्हणून ना हे क्रिस्कर आहे, याला ॲड होत नाही. तर हे ॲड होतात 40 हे क्विक 30 ॲड होत नाही, एक इंटेन्सिटी तुम्ही लावता तर हे ॲड होतं. अच्छा क्विक 30 ॲड होत नाही. ते ना काय यूज काय कसला केअर? क्रिस्कर ते चुरगुळ्या होतात ना कपडे, हां रिंकल्स पडतात जास्त म्हणून आहे, ते कमी होते. अच्छा हे 10-20% कमी होते. तर टायमिंग ॲड होतं का? टायमिंग ॲड होतं हे बघा, 10-10 मिनटं ॲड होतात. ओके नको दोन्ही एकदम दाबून ठेवा काय होतं? हे टप क्लीन प्रोग्राम आहे, बोरचं वगैरे पाणी असेल तर मशीन ऑन करायचं. समजा बोरचं पाणी आहे तुमचं, बोरचं आहे नाही कधी कधी बोर सोडा, केस तुम्ही समजा बोरचं पाणी वापरलं तर एक पावडर येते स्केल फ्री म्हणून, ते पावडर टाकायचं, एम टी वॉश करायचं, कपडे वगैरे नाही टाकायचं, पावडर येते पावडर टाकायचं. कुठं टाकायचं? तिथेच तिथेच. अच्छा रेग्युलर जे आपण वापरतो तिथेच. हे दोन्ही बटन एका वेळी प्रेस करायचं.
होते ते एकच टच होते माझं ते हे लागलं ना तुम्ही बघा दोन्ही प्रेस करा प्रेस करा 3 सेकंड प्रेस आलं टपलीन TCL दाखवते कसं आहे साधारण 1.5 ते 2 तास चालतो मशीन आपलं जी शार आहे ते क्लीन करायचं त्यासाठी असं काय करायचं हे सेकंड प्रेस करायचं आणि स्टार्ट करायचं तुमचं बोरचं पाणी वापरत असेल तर नाही कधी तर आलं ते नाहीतर नाही काय डाऊट आहे कपडे असेल तर टाकू शकतो आता आणि हे जर काही यूज करायचं स्पिन टेम्परेचर असं सगळं डिफॉल्ट आहे हे बघा ऑन केलं तुम्ही लावलं कॉटनला समजा कॉटनला हे 1200 RPMला फिरतं स्पिन ठीक आहे 40 डिग्री सेल्सिअसला पाणी गरम होतं इन केस तुम्हाला 1200 RPM नको आहे कमी पाहिजे तर तुम्ही कमी करू शकतो आणि ते होल्ड काय रिन्स होल्ड रिन्स होल्ड तेच त्याच पाण्यामध्ये आता रिन्स होतात ते खंगाळण्यासाठी पाणी घेतात ना दोनदा रिन्स होतात जेव्हा लास्ट रिन्स होतात तर ते पाणी थांबते हायदेत हायदेत थांबतात परत ते दुसरं पाणी तुम्हाला ठेवलं तर आपल्याला काय स्पिन होत नाही का तोटा नाही येणार असलं म्हणजे ड्राय होत नाही कपडे अच्छा नुसता वॉश होणार रिन्स होणार चुकून काय तर राहून गेलं तर काय तोटा नाही काय काय प्रॉब्लेम नाही पण नुसतं ड्राय होत नाही पाणी असं पाणी ड्रेन करतात आणि हे करतात हे टेम्परेचर आहे एक्झाम्पल आता तुम्ही लावलं क्विक थर्टी दररोजसाठी क्विक थर्टी लावलं ह्याला 800 डिफॉल्ट आहे 800 RPM आणि ह्याला 20 डिग्री समजा इनकेस तुम्हाला जास्त पाणी पाहिजे गरम पाहिजे सर तर प्रेस करू शकते 30 डिग्री 40 लास्ट मग कोल्ड आहे समजा तुम्हाला गरम पाणी नकोच आहे तर तुम्ही कोल्ड घेऊ शकतो चालतो कपडे असेल तर टाकू शकतो कपडे तीन टाकले पॅन्ट अँड 2 शर्ट ठीक आहे आता हे ओपन करा कपडे टाकले ना तुम्ही हे ओपन करा ठराविक किती लागते ना इथंच टाकत कम्फर्ट तीनच कपडे आहेत व्यवस्था इथे थोडा लिक्विड बंद करा ऑन करा मशीन ऑन आहे हा इथं क्विक 30 गया स्टार्ट एवढंच करायचं बाकी काय नाही आणि ऑफ द रेल ते कसं करणार संपलंय बजर होते ऑटोमॅटिक बंद होते ओके बंद झाल्यानंतर 2 मिनिटांनी दार उघडतो लगेच हे आता चालू मध्ये डोर तुम्ही किती पण प्रेस करा हे होणार नाही चालू काय वाटतं